निवडणुकीच्या आयोगाच्या दारात जी लढाई चालू आहे त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जातं. 25 वर्ष ज्यांच्या कार्यशैलीमुळं तुम्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झाला, वेगळ्या पदावर पोचला, त्यांच्या कार्यशैलीला 25 वर्षानंतर आपण प्रश्नचिन्ह उभा करता. व 25 वर्ष तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळं संधी मिळाली त्याचं काय? शरद पवार साहेब हुकुमशाह आहेत, आता मगासपासून ते बसलेत, एकदाही म्हटले नाहीत की तू बोलू नकोस, तूच बोल, तू काय नाही, कोणीच आता बोलायचं नाही, मीच एकटा बोलणार. हुकुमशाचं शरद पवार साहेब हुकुमशाही मनमानीपणानेच पक्ष चालवतात. मला तरी आम्हाला कुणालाच इथं बसलेलो आहेत, एक जालना जिल्ह्यातला निर्णय घ्यायचा असेल तर एकट्या राजेश टोपेंना विचारल्याशिवाय आणि त्या जिल्ह्यातल्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा केल्याशिवाय तिथला प्रमुख निर्णय कधीच साहेबांनी घेतला नाही. लातूरला आता इथं अशाताही विषय बसलेले आहेत, लातूर जिल्ह्याचा निर्णय करताना सगळ्यांना विचारून, सगळ्यांना विचारणं आणि सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजेच शरद पवार आहेत. आणि आज शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीवर तुम्ही प्रश्नचिन्ह विचारता, तुमच्या कार्यशैलीवर ज्या दिवशी प्रश्न आम्ही विचारायला लागू ना त्यावेळी अवघड होईल. त्यामुळं मला मागून दबाव आलेला आहे, वेळ बराच झालेला आहे, पण लोकशाही मूल्य शरद पवार साहेब मानत नाहीत असं विधान करणं, या देशातली लोकशाही टिकावी म्हणून पडेल ती किंमत देईन पण मी लोकशाही टिकवण्याच्या बाजूने उभा राहीन, हे आज शरद पवार साहेबांच्या कृतीनं साहेबांनी सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की आपण पूर्ण ताकदीनं कामाला लागा, जिल्ह्यात पक्ष उभा करा आणि ताकदीनं आपण भविष्यकाळात या देशातला प्रभावी सर्वात नेता पवार साहेब आहेत आणि महाराष्ट्रात सर्वात प्रभावी पक्ष हा राष्ट्रवादी आहे हे सांगण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी आपण कष्ट घ्यावून कामाला सुरुवात करा